ओबीसी आरक्षणाला ब्रेक. नगर औरंगाबाद महामार्ग अडवून जनमोर्चाचे चक्काजाम आंदोलन. महाराष्ट्रातील 52% ओबीसी व्हीजेएनटी या वर्गाचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आज औरंगाबाद रोड कोठला स्टँड फलटण चौक इथे ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा व 12 बलुतेदार महासंघाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जनमोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत तांबोळी व नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी जनमोर्चाचे उपाध्यक्ष व जय भगवान बाबा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, जनमोर्चाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा वनिता बिडवे, 12 बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, डॉक्टर सुदर्शन गोरे, महासंघ महिला अध्यक्षा मनीषा गुरव, संत सावता संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, समाजसेवक जालिंदर बोरुडे, प्रशांत मुर्तडकर, कैलास दळवी, शशिकांत पवार, शशिकांत सोनवणे, बंटी डापसे, कैलास गर्जे, राजेंद्र पडोळे, श्रीकांत मांढरे, रेखा डोळसे आदी प्रमुख पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारने व राज्य सरकारने आमच्यावर चक्काजाम आंदोलन करण्याची वेळ आणली. आज राजकीय आरक्षण गेले, उद्या सामाजिक शैक्षणिक आरक्षण धोक्यात येईल. हे पाप कोणाच्या डोक्यातील आहे याचा शोध आम्ही घेणार आहोत, असे रमेश सानप यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले. मुळात केंद्र सरकारने ओबीसींचा इम्पेरियल डाटा कोर्टात सादर केला असता तर ही वेळ आली नसती. राज्य सरकारने सुद्धा गेली 6 महिने वेळ असताना सुद्धा वेळ काढूपणा केला, त्यामुळे ओबीसींची जाती गणना केली नाही. त्यामुळे राज्य सरकारही इम्पेरियल डाटा कोर्टात सादर करू शकले नाही. परिणामी ओबीसी आरक्षणाला ब्रेक लागला, असे सुनील भिंगारे यांनी यावेळी सांगितले. कोर्टाने ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणूक घ्याव्यात असा आदेश काढला. हा 52% ओबीसींवरील सर्वात मोठा अन्याय आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण घालवण्यामागचा हेतू काय, यापासून कोणाला फायदा होणार आहे असे आम्हाला कळणे गरजेचे आहे, असे शौकतभाई तांबोळी यांनी यावेळी सांगितले. यापुढील प्रत्येक निवडणुकीत सर्व ओबीसी मिळून ज्यांची त्यांची जागा दाखवून देतील. राज्य सरकारने ओबीसी डाटा मागील 6 महिन्यात निधी दिला असता तर ही वेळ आली नसती. केंद्र सरकारचेही ओबीसींबाबतचे धोरण सकारात्मक धोरण दिसत नाही. जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, असेही निवेदनात म्हटले आहे. आंदोलनानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथे जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आज आम्ही नगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सुरुवात केली आहे. आतापर्यंत ओबीसीला सर्व पक्षांनी आमच्यावर अन्यायच केलेला आहे. जेव्हा आमचं राजकीय आरक्षण त्यांनी बंद केलेलं आहे, उद्या त्यांनी आमचं शैक्षणिक व सामाजिक आरक्षण रद्द करू नये म्हणून त्यासाठी आम्ही आता ही लढा आजपासून सुरू केलेली आहे. आजपासून याच्यापुढे आम्ही ओबीसी व्हीजीएनटी 12 बलुतेदार संघटना याच्यापुढे आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये नगर संपूर्ण जिल्ह्यामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन चालू करू. तरी पण राज्य सरकारने आमच्या या मागण्यासाठी पूर्ण लक्ष द्यावं व आमच्या मागण्या पूर्ण करावं एवढं बोलू शकतो. ओबीसी व्हीजीएनटी जनमोर्चाच्या वतीने जो ओबीसीवर अन्याय केलेला आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांच्या संगनमतीनं या ठिकाणी संपूर्ण देशातील व महाराष्ट्रातील ओबीसीवर प्रखर अन्याय केला असं आमचं ठाम मत आहे. आज राजकीय आरक्षण धोक्यात घातलेलं आहे, उद्या शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण धोक्यात घालणार आहे. त्यामुळं आज मी सर्व ओबीसी व्हीजीएनटी बांधवांना आणि 12 बलुतेदार महासंघाच्या सर्व बांधवांना एकच नंबर आवाहन करेल, आज हा छोटासा लढा छोटीशी ठिणगी पेटलेली आहे. भविष्यात हा लढा आपल्याला मोठा करायचा असून या लढ्यामध्ये ओबीसींनी रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय मिळणार नाही आणि आपल्याला आरक्षण आपल्याला पूर्ववत होणार नाही. मला यापुढे हे नेमकं बघायचं आहे आता की किती राजकीय पक्ष ओबीसींना येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर निवडणुका राजकीय आरक्षणाविरोधी ओबीसी आरक्षणाविरोधी झाल्यात तर किती राजकीय पक्ष आमच्या ओबीसी बांधवांना सामावून घेऊन त्यांच्या जागा कमी करून ओबीसींना किती जागेवर उमेदवार देतात हे पाहणं तितकंच आम्हाला बी महत्वाचं आहे. आणि त्यावेळेला आम्हाला कळेल की राजकीय पक्षांना ओबीसींचा किती कळवळा आहे ते. मी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला एकच नंबर आवाहन करेल की जो तुम्ही एम्पिरिकल डाटासाठी हायगाय केलेली का दाबून ठेवला माहीत नाही, ओबीसीवर अन्याय करायचा का तुमच्या मनात काळं पाप आहे का माहीत नाही,
परंतु एकच नंबर आव्हान आहे, ज्या दिवशी देशामध्ये आम्ही 69% ओबीसी आहोत, महाराष्ट्रात आम्ही 52% ओबीसी आहोत, त्यामुळे ओबीसींना तुम्ही जर पेटवायचं काम केलं तर ते तुमच्याच अंगावर येणार आहे. सर्व राजकीय पक्षांना माझं जाहीर आव्हान आहे, ओबीसींना कमी लेखू नका. ओबीसी जर पेटला तर तुम्हाला पळताप होईल, थोडी होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय ओबीसी. माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला ओबीसीचा जो डेटा मागितलेला, एम्पिरिकल डेटा मागितलेला आहे आणि त्याच्यानुसार या दोन्ही सरकारने हा एम्पिरिकल डाटा दिला नसल्यामुळं आता होत असलेल्या आणि याच्या पुढील काळात होणाऱ्या ज्या काही पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये ओबीसींना ओबीसी आरक्षण या पदावर निवडणूक लढताना नाही किंवा ते इलेक्शन लढू शकणार नाही. ग्रामीण भागातून ज्या ठिकाणून ओबीसीचं राजकीय अस्तित्व सुरू होतं तोच संपण्याचा हा कट आहे आणि त्या कटामध्ये आमच्या हिशोबाने केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही सामील आहे. एम्पिरिकल डाटा देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने या दोन्ही सरकारला वेळोवेळी मागणी केलेली होती, परंतु हे दोन्ही सरकार त्यामध्ये आकर्षण घडलेलं आहे आणि तो डाटा दिलेला नाही. आजचे जे वृत्त आहे की 4 महिन्यात आम्ही एम्पिरिकल डाटा तयार करू शकतो, मागील सुमारे 2 वर्षापासून म्हणजे 13/12/2019 पासून एम्पिरिकल डाटा दिलाच पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. असे असताना सुद्धा स्थानिक अध्यादेश काढून स्थानिक सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने आणि त्याचबरोबर एम्पिरिकल डाटा जो 2011 आहे त्यामध्ये काही चुकी आहेत हे दोघं कारण सांगून त्यांनी एम्पिरिकल डाटा सुप्रीम कोर्टात दिलेला नाही. याच्यामुळे ओबीसी बांधवांचं विजयंती बांधवांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि येत्या काळी आपण पाहणारच आहेत ज्या काही निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होत आहेत त्या ठिकाणी हे जे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणणारे किंवा ओबीसीचे पक्ष म्हणणारे हे किती मंडळी आता ओबीसींना या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात आणि किती लोक यांना निवडून देतात. त्यावेळेस आजच्या या आंदोलनाद्वारे ज्या ओबीसी नगरसेवक पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य असो का कुठल्याच ज्यांनी ओबीसीच्या नावावर ही पदं भोगलीत त्यांना सुद्धा मी आवाहन करतो, आता तुमची काहीच राहिलेलं नाहीये. शिवाय तुम्हाला आंदोलनात येऊन सहभागी होण्याशिवाय तुमच्यापुढे कुठलाही पर्याय नाही. आता येत्या काळामध्ये निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा सीझन आहे, पुढच्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सर्व स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक होणार आहेत. त्यामध्ये कित्येक महानगरपालिका आहेत, नवी मुंबई आहे, अहमदनगर आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, कित्येक महानगरपालिका आहेत. जे नगरसेवक ज्या लोकांनी अशा प्रकारची सत्ता भोगवली हे लक्षात ठेवा, तुमचं अस्तित्व संपलेलं आहे आणि जर तुम्हाला अस्तित्व टिकायचं असेल आणि कुणाला नेत्या मंडळाला वाटत असेल अस्तित्व टिकावे पाहिजे तर त्यांनी ह्या आमच्या ओबीसी जनमोर्चाच्या ह्या जो काही आम्ही आंदोलन सुरू करत आहोत हे आरक्षण भेटलंच पाहिजे. महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने एम्पिरिकल डाटा सुप्रीम कोर्टामध्ये कोविड आणि ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली. तसे पोलीस प्रशासनाने आंदोलकांना सांगितल्याने यावेळी प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.